राधिकाताई इंगळे या खास या कार्यक्रमाचं पूर्णपणे आयोजन करण्यासाठी इथे आलेले आहेत. राधिकाताई आणि त्यांचा सर्व चमू हा या भांगडदिंग्याचं पूर्ण नियोजन करतोय. आपण त्यांच्याशीच जरा गप्पा मारूया. राधिकाताई, मला थोडस तुमच्या बद्दल आणि तुमच्या ग्रुप बद्दल जरा सविस्तर सांगाल का? गेली जवळजवळ 15 ते 17 वर्ष मी नाटकात काम करते. नाटकात काम करताना अभिनया व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी शिकता येतात हे मला नाटक करत असताना अतिशय प्रकर्षाने जाणवलं आणि त्याच्यातूनच माध्यम ही संकल्पना तयार झाली. मी पुणे विद्यापीठातनं कम्युनिकेशन स्किल्समधनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. ते आणि मी जे काही नाट्यशिबिरांमधनं अनुभव घेतला ते या दोन्ही गोष्टींचा एक मिश्रण करून माध्यममधनं आम्ही लहान मुलांसाठी नाट्य शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास या संकल्पनेवर आधारित अनेक वर्ष कार्यशाळा घेतो आहे. त्याच्यातनंच भांगडदिंगा ही कल्पना जन्माला आली. बेसिकली इट इज अन अवेअरनेस, म्हणजे आपल्याला काय करायला आवडतं हे मुलाला या पद्धतीच्या कार्यशाळेतनं कळू शकतं. कारण त्या मुलासाठी आणि त्या पालकासाठी सुद्धा तो एक शोध असतो की मला काय करायला आवडतं आहे, माझ्या मुलाला काय करायला आवडतं आहे, हे सगळं या कार्यशाळेतनं त्यांना शिकता यावं म्हणून भांगडदिंगा ही संकल्पना सुरू केली. ज्याच्यातनं प्रत्येक वेळेला बक्षीस मिळण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं नाही, तर केवळ मला काही वेळ खूप मजा करायची आहे आणि ती मजा शक्यतो ज्याला आपण क्लीन फन म्हणतो, ज्याच्यातनं कुठल्याही पद्धतीने कोणाला त्रास होणार नाही अशी असावी. म्हणूनच हे मास्क मेकिंग, पपेट मेकिंग किंवा पॉट पेंटिंग यासारख्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि मग नाट्य आणि नृत्य या दोन्हीच्या कार्यशाळा सुरू आहेत. पण आत्ता माझ्याबरोबर आमचे 8 सहकारी माझ्याबरोबर हे शिबिर इथे घेत आहेत. निर्मल आनंद हा शब्द आपण अगदी चपखलपणे या एकंदर कार्यशाळेकरता वापरू शकू की आता राधिकाताईंनी सांगितलं की सगळंच काही काहीतरी मिळण्यासाठी नाही, मार्कासाठी नाही किंवा अजून बक्षिसासाठी नाही, तर केवळ आपल्या मनाला निर्मळ आनंद मिळावा या उद्देशाने काही गोष्टी आपण करता येतात.